आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू पूर्णांक संख्या यापूर्वी आपण नैसर्गिक संख्या पाहिल्या होत्या त्यानंतर पूर्ण संख्या आता बघू पूर्णांक संख्या बघा जोपर्यंत आपण ज्या काही संख्या बोलतो त्या संख्येमध्ये धनसंख्या व ऋणसंख्या यांचा उल्लेख होत नाही तोपर्यंत अंक पूर्ण होऊच शकत नाही बघा मी काय बोललो जोपर्यंत धनसंख्या व ऋणसंख्या यांचा उल्लेख होत नाही तोपर्यंत अंक पूर्ण होत नाहीत म्हणजे अंक पूर्ण करण्याकरता धनसंख्या पण लागतात आणि ऋणसंख्या पण लागतात म्हणजेच पूर्णांक संख्या नैसर्गिक संख्येची आपण मागे व्याख्या केली होती काय व्याख्या केली होती की नैसर्गिक संख्या आपल्याला डोळ्याने दिसतात निसर्गामध्ये ते असतात व त्यांना आपण डोळ्यानं बघू शकतो हातानं स्पर्श करू शकतो व एक एक करून मोजू शकतो परंतु यामध्ये ऋणसंख्या आपण निसर्गामध्ये पाहू शकत नाही म्हणजे मी म्हणलो की दहा झाडे नाहीत आता नाहीत म्हणल्यावर बघायचे कसे जे झाडे आहेत ते आपण बघू शकतो हा फरक असतो नैसर्गिक संख्या त्यानंतर पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्यामध्ये हा फरक आहे नैसर्गिक संख्या आपण डोळ्यानं बघू शकतो हात लावून दाखवू शकतो पूर्ण संख्या ज्या नै पुढच्या नैसर्गिक संख्या आहे एक पासून पुढच्या अनंतपर्यंत त्या आपण दाखवू शकतो पण शून्य कसं दाखवायचं झाड नाहीये कसं दाखवायचं झाड नाही म्हणून तसंच पूर्णांक सुद्धा आहे पूर्णांक संख्येमध्ये धनसंख्या आपण दाखवू शकतो जे आहे ते दाखवू शकतो दहा झाड आहे वीस झाड आहे तीस झाडं आहेत हे झाडं मी तुम्हाला अक्षरशः दाखवू शकतो परंतु पन्नास झाडे नाही आहेत आता नाही आहेत तर दाखवायचे कसे म्हणून पूर्णांक संख्या आणि नैसर्गिक संख्येमध्ये फरक आहे कारण पूर्णांक संख्या धन आपण दाखवू शकतो परंतु ऋण आपण दाखवू शकत नाही आपण आता व्हाईट बोर्डवर स्केलच्या माध्यमातून पूर्णांक संख्या समजून घेऊयात बघा मी स्केल पट्टी काढलीत ज्या स्केलपट्टीवर धनसंख्या पण आहे ऋण पण आहे शून्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या आहेत एक दोन तीन चार पाच व शून्याच्या डाव्या बाजूला ऋणसंख्या आहेत वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच बघा शून्य आहे म्हणजे याची किंमतच नाही एखादं झाड शून्य आहे म्हणजे नाहीच आहे आता एखादं झाड शून्य आहे म्हणजे मी तुम्हाला दाखवूच शकत नाही नाहीच आहे असा अर्थ माझ्याकडे शून्य रुपये आहे म्हणजे माझ्याकडे काहीच नाही आहे बस आणि धन म्हणजे काय शिल्लक आहे माझ्याकडं माझ्याकडे एक रुपये आहे म्हणजे काहीतरी आहे दोन रुपये आहे तीन रुपये चार रुपये पाच रुपये म्हणजे माझे पैसे वाढत आहेत धन होत आहेत आणखीन आणखीन शिल्लक शिल्लक होत आहेत आणि समजा मी शून्यापासून पाठीमागे डाव्या साईडला गेलो की ऋण ऋण समजा मी म्हटलो की माझ्याकडे एक रुपये नाही आहे मला एक रुपयाची गरज आहे मला माझ्याकडे एक रुपया नाही आहे मला पाच रुपयाचा पेन घ्यायचा पण माझ्याकडे पाच रुपये नाही आहे आता मला आवश्यकता कितीची आहे पाचची परंतु माझ्याकडे पाच नाही आहे म्हणजे मी ऋण पाच आहे एखाद्या दुकानात गेलो आणि त्याला म्हटलो की मला दहा रुपयाचा पेन द्या आणि सध्या माझ्याकडे नाही आहे परंतु त्यानं मला दहा रुपयाचा पेन दिला म्हणजे मी त्या दुकानदाराचा ऋण आहे आता आपण हे उदाहरण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समजून घेऊया बघाय ही नोट आहे कितीची नोट आहे ही शंभर रुपयाची नोट आहे बरोबर आहे हे शंभर रुपये आहेत हे सध्या कोणाचे आहेत हे शंभर रुपये माझे आहेत बरोबर आहे का हे शंभर रुपये माझ्याकडे धन आहे का ऋण आहे धन आहे हे माझे पैसे हे सध्या माझ्याकडे धन आहे आता हे मी दिले प्रथमेशला आता माझ्याकडे किती रुपये आहेत शून्य माझ्याकडे शून्य आहे प्रथमेशकर किती आहेत शंभर आहेत पण ऋण आहे कारण प्रथमेशला मला शंभर रुपये वापस देणं आहे कळलं का माझ्याकडे शून्य आहे माझ्याकडे होते शंभर पण आता शून्य आहे कारण मी दिले प्रथमेशला आता प्रथमेशकडं शंभर रुपये परंतु तो ऋण आहे कारण त्याला मला दे नाही आता प्रथमेश दे सार हा हां आता सध्या प्रथमेशकड किती रुपये आहेत झिरो सध्या प्रथमेशकड झिरो आहे बरोबर आहे का आणि सार्थकड किती आहे आता दाखव शंभर सार्थक्कड किती आहेत शंभर आहे बरोबर आहे का माझ्याकडे किती आहे प्रथमेश प्रथमेशकड सार्थक्कड पण ते ऋण आहेत त्याला देणं आहे बघा कड पण शंभर रुपये नाही आहेत पण तो पण ऋण आहे माझा तो शंभर रुपये ऋण आहे कारण त्याच्याकडे पैसे गेलेले आहेत माझे बरोबर आहे का आता सार्थक मला चाळीस रुपये वापर दे चाळीस सार्थकनं मला बघा चाळीस रुपये आपण दिलेत वीस रुपये दोन नोटं आहेत हे किती रुपये आहेत हे कोणाचे आहेत हां माझ्याकडे सध्या किती रुपये आहेत धन आहे करू धन आहे ते माझेच आहेत आता सार्थकड किती रुपये आहेत साठ रुपये धन का न ऋण साठ रुपये देणं त्याला ऋण येते त्याला मला आणखी देणं आहे म्हणजे तुम्हाला आता कळलं का संख्या पण असतात ऋणपण असतात आणि खरोखर असतात बरोबर आहे हा आणि धन ऋण संख्या एकत्र आल्यावर संख्या पूर्ण होतात आता आपण समजून घेऊया सम संख्या म्हणजे काय सम या शब्दाचा अर्थ होतो समान कोणत्याही गोष्टीचे समान दोन भाग करणं किंवा तीन भाग करणं किंवा चार भाग करणं याचा अर्थ होतो सम तर समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येचे दोन समान भाग होऊ शकतात त्या संख्येला म्हणायचं समसंख्या समान दोनच भाग झाले पाहिजे उदाहरणार्थ चार आता चार या संख्येचे समान दोन भाग होऊ शकतात दोन दोन का दोन भाग समजा माझ्याकडं सध्या दहा रुपये आहे आणि दहा रुपये मला दोन विद्यार्थ्यांमध्ये समान वाटायचे मी वाटू शकतो पाच रुपये एका विद्यार्थ्याला द्यायचे आणि पाच रुपये दुसऱ्या विद्यार्थ्याला दोन्ही विद्यार्थ्यांना मी समान समान पैसे वाटले म्हणजे याला म्हणतात समसंख्या आता दुसरं उदाहरण घेऊया माझ्याकडे पन्नास पुस्तकं आहे आणि मला पन्नास पुस्तकं दोन वर्गामध्ये समान वाटायचे तर हे सहज वाटणं शक्य होईल एका वर्गामध्ये पंचवीस पुस्तकं आणि दुसऱ्या वर्गामध्ये पंचवीस पुस्तकं बघा मी या पन्नास या संख्येचे पन्नास या पुस्तकांचे समान बरोबर दोन भाग केले याला म्हणतात समसंख्या आता समसंख्या समजण्याकरता आपण एकक स्थानच्या अंकाबद्दलही विचार करू शकतो बघा ऐकून घ्या पद्धतशीर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक असतो त्या संख्येला समसंख्या म्हणतात ऐकाने सोपं आणखीन तुम्हाला गणिती भाषेत सांगतो ज्या संख्येला दोनने निशेष भाग जातो त्या संख्येला म्हणतात समसंख्या आता आपण समजून घेऊया विषम संख्या विषम संख्या म्हणजे काय ज्या संख्येचे समान दोन भाग होत नाही त्या संख्येला म्हणतात विषम संख्या बघा समान दोन भाग होणार नाही तीन होऊ शकतात चार होऊ शकतात पाच होऊ शकतात दोन पेक्षा जास्त भाग होऊ शकतात परंतु दोन होणार नाही कधी कधी दि समान भाग होणारच नाही असंही होऊ शकतं विषम संख्येबाबतीत दोन पेक्षा जास्त भाग होतील किंवा कधी कधी भाग होणारच नाही तुम्ही किती प्रयत्न केले तर त्याचे दोन भाग होणारच नाही किंवा तीन भाग होणार नाही चारही होणार नाही कधी कधी असंही होतं म्हणजे तुम्हाला असमान वाटेच करावे लागतील तर ती असते विषम संख्या बघा आता आपण उदाहरण असं समजून घेऊया बघा या व्हाईट बोर्डवर तुम्ही बघू शकता बघा समसंख्या समसंख्येचे समान दोन भाग होतात आपण पाहिलं विषम संख्या विषम संख्येचे समान दोन भाग होत नाहीत समान तीन भाग होऊ शकतात चार पाच भाग होऊ शकतात पण समान दोन भाग होणार नाही आता बघा समसंख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो आणि विषम संख्या बघा विषम संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एक अंक असतो समसंख्येचे उदाहरण बघा समजा चार हा अंक आहे चार या अंकाचे समान दोन ठिकाणी दोन भाग केले दोन दोन चार आहे का नाही तसंच विषम संख्या बघा नव ही विषम संख्या आहे नव या विषम संख्येचे समान दोन भाग होणार नाही तीन झालेत नऊचे तीन तुकडे केले आपण तीन 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 भाग समान आहेत पण दोन नाही झाले तीन झाले बघा पाचशी सुद्धा विषम संख्या आहे पण या पाचचे समान भाग होतच नाही दोन नाही तीन नाही चार नाही होतच नाही बघा पाचचे मला भाग करायचे आहेत मी काय करणार आहे तीन आणि दोन कुठे समान झाले इथं कसं तीन 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 ठिकाणी झाले ते इथे दोन ठिकाणी म्हणा का तीन ठिकाणी समान भाग झालेच नाही तर या सगळ्या आहेत विषम संख्या आता आपण मुलांच्या माध्यमातून समसंख्या काय आणि विषम संख्या काय उदाहरणासहित समजून घेऊया आता आपण उदाहरणासहित सम व विषम संख्या समजून घेऊया सर्वांनी समोर बघा उदाहरणासहित सम व विषम संख्या तुमच्या समोर विद्यार्थी दिसत आहे तुम्ही मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एकूण पंधरा विद्यार्थी आहेत आता पंधरा ही संख्या सम आहे का विषम हातवारी करा सांग वैष्णवी पंधरा पंधरा ही संख्या विषम आहे आता ही संख्या विषम असण्याचं कारण काय हात करून हात करा सांगा हा सांग प्रथमेश ही संख्या विषम कौन आहे ठीक आहे बरं प्रथम सांगितलं की या पंधरा या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एक अंक आहे बरोबर आहे आता हां दुसरं कारण कोण सांगतात त्वरी करा हां सं, सांग सांग सार्थक दुसरं कारण काय होत नाही बरोबर आहे पंधरा या संख्येचे दोन भाग होत नाही पंधरा या संख्येचे दोन भाग होत नाही म्हणून त्याला म्हणतात विषम संख्या बरोबर आहे का हां आता मी काय करतो या स्क्रीनमधून एका व्यक्तीला कमी करतो मी एक व्यक्ती कमी केली मी एक आता एक वि एक विद्यार्थिनी या स्क्रीनमध्ये दिसत नाही आता या स्क्रीनमध्ये चौदा विद्यार्थी आहेत तर चौदा ही संख्या सम आहे किशोर आत्वारी करा हां सांग यश चौदा ही संख्या सम आहे बस खाली आता चौदा ही संख्या सम असचं कारण काय हातवरी करा हां सांग विनायक चौदा सम असचं कारण काय बरोबर आहे त्या संख्येचे दोन समान भाग होतात आता दुसरं कारण कोण सांगतंय आहे करा दुसरं कारण कोण सांगत दुसरं कारण हा सांग गौरव राईट बरोबर आहे आता मी जो चौदा अंक बोलला आहे चौदाची संख्या बोलली या चौदा या संख्येमध्ये शून्य दोन चार सहा आठ पैकी एक अंक आहे म्हणून ती संख्या सम आहे बरोबर आहे आता आपण काय करू बघा आपल्यासमोर दोन रांग आहेत मी एक रांग कट केली आता कॅमेऱ्यामध्ये दोन रांग आहेत बरोबर आहे का कॅमेऱ्यामध्ये दोन रांग आहेत या रांगेमध्ये विद्यार्थी बसले आहेत पाच आणि या रांगेमध्ये सात बरोबर आहे का या रांगेमध्ये बसले सात म्हणजे ज्या ठिकाणी वैष्णवी बसलेली आहे वैष्णवी बसलेली आहे या रांगेमध्ये सात विद्यार्थी आहेत आणि प्रथमेच बसला या रांगेमध्ये पाच विद्यार्थी आहेत दोन रांगा आहेत किती रांग आहेत मी म्हणलो दोन रांग आहेत तर दोन रांगा सम आहे का विषम सांग विनायक सम so, दोन बोललो मी दोन रांगा तर दोन ही संख्या सम आहे बरोबर आहे आता पहिल्या रांगेमध्ये पहिल्या रांगेमध्ये सात विद्यार्थी आहेत तर सात ही संख्या सम आहे का विषम सांग यश हा पहिल्या रांगेमध्ये सात हे इतके विद्यार्थी आहेत तर सात ही संख्या विषम आहे आणि इकडच्या प्रथमेशच्या रांगेमध्ये पण प्रथमेच्या रांगेमध्ये पाच विद्यार्थी आहेत तर पाच ही संख्या सम एक विषम सांग गौरव पाच ही संख्या विषम आहे आता मला दोन्ही रांगेमध्ये सम सम विद्यार्थी तयार करायचे मला काय करावं लागेल सात पाच बारा बारा ही संख्या सम एक विषय आता रांगेचे आता समान भाग झालेले आहेत झाले का समान भाग या रांगेमध्ये सहा या रांगेमध्ये सहा असे समान भाग झाले पाहिजे बारा या संख्येचे दोन समान भाग झाले झाले का समान भाग पूर्ण विद्यार्थी किती आहेत माझ्या स्क्रीन मध्ये बारा आणि बारा या विद्यार्थ्याचे दोन समान भाग झाले सहा सहा याला म्हणतात समसंख्या आता आपण बघूया मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्या मूळ आहेत नावातच आहे मूळ एखादं आपण बी पेरलं की त्या बीची सुरुवात बीचं पहिलं अंग काय असतं मूळ आणि त्या मुळापासूनच समोर झाड बनतं म्हणजे मुळाच्या अगोदर काहीच नसतं आपण जर झाड उपटलं आणि झाडाचं शेवटचं टोक बघितलं तर मूळ मुल असतं मुळाच्या अगोदर काही आहे का तर गणितीय भाषेत मूळ संख्यासुद्धा तशाच आहेत म्हणजे मूळ संख्या ही दुसऱ्या कोणत्या संख्येच्या गुणाकारापासून बनत नाही मूळ संख्या ही त्याच संख्येच्या किंवा एकच्या गुणाकारापासून बनते आता कोणतीही संख्या एकच्या गुणाकारापासून बनणार आहे कारण एक ही संख्येची सुरुवात आहे आणि कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणाकार होणारच आहे परंतु एक व तीस संख्या सोडून दुसऱ्या कोणत्याच संख्येच्या गुणाकारापासून ती संख्या बनत नाही हे सोप्या भाषेत मूळ संख्या तुम्हाला समजण्याकरता याच व्याख्येला मी सोप्या भाषेत सांगतो मूळ संख्या ह्या दुसऱ्या कोणत्या संख्येच्या पाढ्यामध्ये नसतात मूळ संख्या ह्या त्याच संख्येच्या पाड्यामध्ये एकक स्थानी असतात दुसऱ्या कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये नसतात मूळ संख्येचे समान भाग होतच नाही दोन असेल तीन असेल चार असेल पाच असेल सहा मूळ संख्येचे समान भाग होतच नाही मूळ संख्येचे असमान भागच होतात आता आपण बघूया संयुक्त संख्या मूळ संख्येच्या उलट्या संयुक्त संख्या संयुक्त संख्या ह्या दुसऱ्या कोणत्या तरी संख्येच्या गुणाकारापासून बनलेल्या असतात म्हणजे ती संख्या स्वतः सोडून दुसऱ्या कोणत्या तरी संख्येच्या गुणाकारापासून संयुक्त संख्या बनतात व संयुक्त संख्येचे समान भाग होऊ शकतात दोन असतील तीन असतील चार असतील पाच असतील काही ना काही त्या संख्येचे समान भाग होतात हे असतं संयुक्त संख्या आता आपण व्हाईट बोर्डच्या माध्यमातून मूळ संख्या व संयुक्त संख्या समजून घेऊयात बघा मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येचे समान भाग होत नाहीत दोन असतील तीन असतील चार काहीही पण समान भाग होतच नाही म्हणजे त्यांचे असमान भाग होणार आणि मूळ संख्या जी संख्या एक व तीस संख्या सोडून दुसऱ्या कोणत्या संख्येच्या गुणाकारापासून बनत नाही म्हणजे मूळ संख्या त्याच संख्येच्या गुणाकारापासून बनते किंवा एकच्या गुणाकारापासून बनते पण दुसऱ्या कोणत्याच संख्येच्या गुणाकारापासून मूळ संख्या बनत नाही उदाहरण बघा तीन आता तीन ही मूळ संख्या आहे का कारण तीनचे समान भाग होतच नाही बघा काय भाग होतील दोन आणि एक झालाय का समान भाग नाही दोन वेगळं एक वेगळं समान आहे का ते नाही मग मूळ संख्येचे असमान भाग होतात पाच पण बघा तीन व दोन असे वेगवेगळे भाग झाले हे भाग असमान आहेत आणि तीन ही संख्या दुसऱ्या कोणत्या संख्येच्या गुणाकारापासून बनत नाही तीन तुम्हाला दिसले का कोणत्या दुसऱ्या संख्येच्या पाड्यात तीनच्या पाड्यात तीन आहे एककस्थानी पण दुसऱ्या कोणत्या संख्येच्या पाड्यात तीन आहे का पाच बघा पाचसुद्धा दुसऱ्या कोणत्या संख्येच्या पाड्यात नाही म्हणजे पाच ही संख्या दुसऱ्या कोणत्या संख्येच्या गुणाकारापासून बनत नाही आता बघूया संयुक्त संख्या संयुक्त संख्या ह्या दुसऱ्या कोणत्या तरी संख्येच्या गुणाकारापासून बनलेल्या असतात आणि त्या संयुक्त संख्येचे समान भाग होतात दोन होतील तीन होतील चार होतील पण समान भाग होतात बघा सहा सहा या संख्येचे तीन तीन असे दोन भाग झाले तीन तीनचे दोन भाग समजा सहा रुपये आपल्याकडे आहे आणि दोन झाल्याला द्यायचे आपण तीन तीन देऊ शकतो आणि सहाचे दोन दोनचे तीन भाग होतील सहाचे बघा दोन दोनचे तीन भाग म्हणजे याचा अर्थ काय होतो सहा ही संख्या तीन व दोनच्या गुणाकारापासून पडली आता पंधरा बघा पंधरा ही सुद्धा संयुक्त संख्या आहे पंधराचे तीन तीनचे पाच भाग होतात तीन 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 तीन, तीन। म्हणजे तीन 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 तीन, तीन 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 तीना पाचशे पंधरा आणि पंधराचे पाच पाच तीन भाग होतात पाच 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 त्रिक पंधरा म्हणजे काय पंधरा ही संख्या पाच व तीनच्या गुणाकारापासून पडलेली आहे आता आपण विद्यार्थ्याच्या माध्यमातून मूळ संख्या व संयुक्त संख्या समजून घेऊयात आता आपण मूळ संख्या समजून घेऊया उदाहरणासहित आता सध्या माझ्या स्क्रीनमध्ये भक्तीसहित स्क्रीन किती विद्यार्थी राहतील तेरा बरोबर आहे भक्तीसहित माझ्या स्क्रीनमध्ये तेरा विद्यार्थी आहेत तर तेरा ही संख्या मूळ आहे का संयुक्त हां हा तो करा बघता तेरा ही संख्या मूळ आहे का संयुक्त सांग <San -yash> यश ही संख्या मूळ आहे सार्थक सांगता येईल का तेरा ही संख्या मूळ का आहे सांग सार्थक तुकडे होत नाही बस तुकडे होत नाही त्या संख्येचे तुकडे होत नाही बरोबर आहे तेराचे तुकडे होऊ शकत नाही राईट ना आता मी स्क्रीनमधून भक्तीला काढतो आता एकूण किती विद्यार्थी आहेत मग आता बारा विद्यार्थी आहेत बाराही संख्या मूळ आहे का संयुक्त हातोरी करा सांग विनायक बारा ही संख्या संयुक्त आहे सांग कोण सांगते मग बारा संयुक्त संख्या काय आहे हा सांग वैष्णवी किती तुकडे होतात दोन किंवा जास्त होऊ शकतात दोनचीच गरज नाही आहे संयुक्त संख्यामध्ये फक्त तुकडे झाले पाहिजे एक सोडून जास्त तुकडे झाले पाहिजे बस मूळ संख्येची गरज काय आहे एक सोडून जास्त तुकडे झाले पाहिजे एक हा तुकडा नसतो एक हे सुरात असते हां आता आपल्या स्क्रीनमध्ये सध्या भक्तीत मी परत गायब करतो आता बारा विद्यार्थी आहेत बाराही संख्या मूळ आहे मूळ आहे का बाराही संख्या संयुक्त आहे बार बरोबर आहे आता मी फक्त या एका एका मध्ये घुसलो मी फक्त आता मी फक्त एका रोला स्क्रीनमध्ये घेतलं या रोमध्ये किती विद्यार्थी आहेत पाच पाच ही संख्या मूळ आहे का संयुक्त सांग प्रथमेश मूळ कारण काय सांग सार्थक तुकडे बस पाचशे तुकडे होत नाही पाचशे तुकडे होत नाहीत एक धरायच नाही बरं तुकडे झाले पाहिजे व्यवस्थित उदाहरणार्थ तुम्ही या पाच जणांचे कसे वाटे करून पहा वाटे होतात का बघा नाही होत एक जण कमी होईल नाही जास्त होईल वाटे होणारच नाही एकच तुकडा होता मग स्पेशल पैसे तुकडे पाचशे पाच तुकडे मग पाचशे पाच तुकडे पण ते चालत नाही म्हणजे ओरिजिनल तो तु एकच तुकडा आहे अरे मी पाच बोललो आहे मग एक माझा तर मग तुकडा कुठं झाला मग एक झालं ते पाच राहिलं कुठं मग मग मी एक एक मोजलं मग ते पाच कुठं आहे एक येते कळलं का